ओके युनिट फोर तुमचा आता आपण बघूया. युनिट फोर तुमचा आहे प्लॅटीहेल्मिन्थिस हे एका फायलमचं नाव आहे. सो ह्या फायलममध्ये कोणते कोणते ॲनिमल्स असतात आणि त्यांची शरीररचना कशी असते हे सगळं आपण पाहणार आहोत. सो प्लॅटीहेल्मिन्थिस याचा अर्थ ग्रीकमध्ये जर आपण बघितलं तर प्लॅटीस म्हणजे फ्लॅट आणि हेल्मिन्स म्हणजे वॉर्म, म्हणजे हे फ्लॅट वॉर्म्स आहे. प्लॅटीहेल्मिन्थिस म्हणजे फ्लॅट वॉर्म्स किंवा चपटे कृमी याला म्हणतात, मराठीमध्ये चपटे कृमी याला म्हणतात. हे जीगेनबॉर्नने पहिल्यांदा 1859 नाव दिलेलं आहे प्लॅटीहेल्मिन्थिस. डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असतात, हे एकदम चपटे असतात, त्यांना ते अस्विलोमेट असतात म्हणजे त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नसते. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे. आत्तापर्यंत आपण जेवढे ॲनिमल बघितले ते डिप्लोब्लास्टिक होते. हे ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे एक्टोडॉर्म, मेझोडॉर्म आणि एंडोडॉर्म अशा तीन यांच्यामध्ये डॉर्म्स असतात. बायलॅटरली सिमेट्रिकल यांची बॉडी असते, म्हणजे बॉडीच्या मध्ये जर सरळ एक ॲक्सिस ड्रॉ केला तर दोन्ही साईडला दोन जे भाग पडतात ते एकमेकाचे मिरर इमेज असतात. मिरर इमेज वर्मी फॉर्म बॉडी असते यांची, चपटे कृमी यांना मराठीमध्ये म्हणतात. हे जे ॲनिमल आहे त्यांच्यामध्ये डेफिनाईट असं ॲनस नसतं, याच्यामध्ये वेगळी अशी काही स्केलेटल सिस्टीम नसते, यांच्यामध्ये वेगळी अशी काही रेस्पिरेटरी सिस्टीम नसते किंवा यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीमसुद्धा नसते. याच्यामध्ये फक्त फ्लेम सेल असतात किंवा प्रोटोनेफ्रिडिया असतात. त्याच्यामध्ये मेसेनकायमल सेल्स असतात, त्या मेसेनकायमल सेल म्हणजेच मेसोडॉर्मपासून बनलेले असतात. ह्या मेसेनकायमल सेल्स व्हेरियस ऑर्गन्सच्या मधली स्पेसेस जी आहे ती भरून काढतात. आता प्लॅटीहेल्मिन्थिसचे जनरल कॅरेक्टर आपण पाहू. हे जे ॲनिमल आहेत हे फ्री लिव्हिंग आहे किंवा कॉमेन्सॅलिझममध्ये राहतात किंवा काही जे आहेत ते पॅरासायटिक आहेत. हे असोसिएशनचे प्रकार आहे. फ्री लिव्हिंग म्हणजे मोकळेपणे राहणारे, स्वतःचं अन्न स्वतः मिळवणारे, स्वतःचा निवारा स्वतः मिळवणारे, असे फ्री लिव्हिंग. कॉमेन्सॅलिझम म्हणजे दोन ॲनिमल एकत्र राहतात तर एकापासून दुसऱ्याला नफाही नसतो तोटाही नसतो आणि दुसऱ्यापासून पहिल्याला नफाही नसतो तोटाही नसतो, फक्त ते एकत्र राहत असतात, त्याला म्हणतात कॉमेन्साल. आणि पॅरासायटिक जे असतात तर पॅरासायटिकमुळे एकामुळे दुसऱ्याला तोटा होतो आणि दुसऱ्यामुळे पहिल्याला नफा होतो. सो ते पॅरासाईट असतात. ज्याला तोटा होतो तो होस्ट आणि ज्याला नफा होतो तो पॅरासाईट, असं याला नाव म्हणतात. ओके, नाव यांची बॉडी अनसेगमेंटेड आहे, फक्त सिस्टोडमध्ये सेगमेंट्स असतात, बाकी सगळी अनसेगमेंटेड बॉडी असते. असिलोमेट बॉडी आहे म्हणजे त्यांना बॉडी कॅव्हिटी नसते, विदाउट एनी बॉडी कॅव्हिटी. ऑर्गनच्या मधली स्पेस जी आहे ती स्पेशल मेसोडॉर्मल टिश्यूने भरलेली असते. ही जी मेसेनकायम आहे किंवा पेरेनकायमा आहे ती मेसोडॉर्मपासून डिराईव्ह झालेली असते. ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे म्हणजे तीन लेयर्स असतात याच्यामध्ये, एक्टोडॉर्म, मेसोडॉर्म आणि एंडोडॉर्म. बॉडी ही तीन एम्ब्रियॉनिक जर्म लेयरपासून बनलेली असते म्हणून ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात. एम्ब्रियॉनिक जर्म लेयर्स आहेत या, हां, म्हणजे एम्ब्रियोमध्ये दिसतात, गर्भात गर्भात दिसतात. एक्टोडॉर्म, मेसोडॉर्म आणि एंडोडॉर्म यांच्यामध्ये बायलॅटरली सिमेट्रिकल बॉडी असते, हे झालं आहे सांगितलं एकदा. डेफिनेट डिव्हिजन असते हेड आणि टेलला.
हेड आणि टेल असे सेपरेट दिसतात त्यांच्यामध्ये, डेफिनाइट डिव्हिजन दिसते. बॉडी डॉर्सो वेंट्रली चपटी असते. डॉर्सल साइड आणि व्हेंट्रल साइड या दोघी बाजूंनी चपटी असते. वेल डिफाईन्ड माउथ असतं याच्यामध्ये. नंतर वेल डिफाईन्ड गोनोपोअर असतं, व्हेंट्रल सर्फेसला असतं ते. हे ॲनिमल हर्माफ्रोडाइट असतात, म्हणजे यांच्यामध्ये मेल आणि फिमेल ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. यांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॉम्प्लेक्स आहे. यांना हुक्स असतात, स्पाइन्स असतात, सकर असतात किंवा अधेसिव्ह ऑर्गन्स असतात. त्याच्यामध्ये अधेजिव्ह सिक्रिशन्स याच्यामध्ये ते सोडतात. पॅरासायटिक फॉर्ममध्ये चिकट पदार्थ सोडण्याची एक कॉमन टेंडन्सी आहे. मस्क्युलर सिस्टीम किंवा मेसोडर्मल ओरिजिन जे आहे, तर याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल सर्क्युलर ऑब्लिक मसल लेअर ह्या पण त्याच्यामध्ये असतात. इपिडर्मिसच्या खाली या ऑब्लिक मसल लेअर दिसतात. सर्क्युलर किंवा ऑब्लिक किंवा लॉन्जिट्युडिनल अशा सगळ्या प्रकारचे असतात मस्क्युलर्स मसल्स. मेसोडर्मल ओरिजिनची बॉडी सिस्टीम असते, म्हणजे मेसोडर्मपासून बॉडी सिस्टीम झालेली असते. आणि त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक अशा तीन मसल लेअर्स असतात इपिडर्मिसच्या खालच्या बाजूला. नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती ब्रांचड असते आणि इनकम्प्लीट असते. त्याच्यामध्ये ॲनस नसतं. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ॲनस नसतं, फक्त माउथ असतं. स्केलेटल किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्यामध्ये नसतेच. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये फक्त लॅटरल कॅनाल दिसतात, प्रोटोनेफ्रिडिया दिसतात किंवा फ्लेम सेल दिसतात. काही प्रिमिटिव्ह फॉर्ममध्ये ही एक्सक्रिटरी सिस्टीम पण नसते. नर्वस सिस्टीम अतिशय प्रायमरी आहे, लॅडरसारखी दिसते ती, म्हणजे शिडीसारखी, ज्यामध्ये अँटेरियर गँग्लिया दिसतो, लॉन्जिट्युडिनल नर्व कॉर्ड दिसतात, ते ट्रान्सवर्स नर्वने जोडलेले असतात. सेन्स ऑर्गन याच्यातले सिंपल आहे. आय स्पॉट किंवा फोटोरिसेप्टर्स जे आहेत ते फक्त फ्री लिव्हिंग फॉर्ममध्ये दिसतात. पॅरासायटिक फॉर्ममध्ये आय स्पॉट पण दिसत नाही आणि फोटोरिसेप्टर पण दिसत नाही. एग मध्ये योक नसतो. योक सेपरेटली प्रोड्यूस होतो योक ग्लँडमध्ये किंवा व्हायटिलाइन ग्लँडमध्ये. इंटरनल फर्टिलायझेशन आहे, ते क्रॉस असतं किंवा सेल्फ असतं, दोन्ही प्रकारचे फर्टिलायझेशन यांच्यामध्ये दिसतात. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट डेव्हलपमेंट यांच्यामध्ये सापडते. युजली इनडायरेक्ट सिस्टीम असते. एंडोपॅरासाइट्स आहेत, हे कॉम्प्लिकेटेड लाईफ सायकल असतं यांचं. बऱ्याचशा लार्वीच्या स्टेजेस आणि होस्टच्या स्टेजेस ते पास करत असतात. डेव्हलपमेंट यांची डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट, दोन्ही प्रकारची डेव्हलपमेंट असते. पण जास्त करून इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. एंडोपॅरासाइटमध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. त्यांचं लाईफ सायकल एकदम कॉम्प्लेक्स असतं आणि लार्वीच्या स्टेजेस किंवा होस्टच्या मधून ते पास होत असतात. नाव प्लॅटी हेल्मेंथिसचं क्लासिफिकेशन. हे प्लॅटी हेल्मेंथिस जे आहेत ते इव्हॉल्व फ्रॉम आहे, सिलेंट्रेटपासून यांची उत्क्रांती झालेली आहे. सिलेंट्रेटपासून यांची उत्क्रांती झालेली आहे. सिलेंट्रेट यांच्या पूर्वजांसारखे ॲन्सेस्टर, म्हणजे पूर्वज. याच्यामध्ये तीन क्लासेस पडतात. प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये तीन क्लासेस पडतात, टर्बेलारिया, ट्रीमॅटोडा आणि सिस्ट्रोडा. तर पहिला क्लास पाहू आपण टर्बेलारिया. हे नॉन पॅरासायटिक असतात, म्हणजे दुसऱ्यावरती जगत नाही, ते स्वतःचे स्वतः फ्री लिव्हिंग फॉर्म असतात. हे स्वतःचे स्वतःच जगतात. ते याच्यामध्ये टेरेस्ट्रियल, मरीन किंवा फ्रेश वॉटर असे तिन्ही प्रकारचे फॉर्म्स याच्यामध्ये दिसतात. हे
ए तिकडे बस का मोकळी नाही तर तिकडे सरकून बस थोडीशी त्याला खेटून काय बसली आहे तो अभ्यास करतो आहे सर तिकडे सो बॉडी अनसेगमेंटेड आहे टर्बेलारियामध्ये फ्लॅटन्ड असते आणि याच्यावरती सिलिएटेड सेल्युलर सेन्सियल इपिडर्मिस असते. माउथ जी आहे ते व्हेंट्रल साईडला असतं आणि इंटेस्टाईन जी आहे ती मस्क्युलर फॅरिंग्समध्ये असते. इंटेस्टाईनच्या पुढे मस्क्युलर असं फॅरिंग्ज असतं. मोस्टली हे हर्माफ्रोडाइट ॲनिमल आहे म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात. काहींमध्ये सेक्शुअल किंवा काहींमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पण दिसतं. टर्बेलारियाचे अजून 5 ऑर्डर होतात. टर्बेलारियामध्ये 5 ऑर्डर आहेत. पहिली ऑर्डर आहे असिला. हे ॲनिमल्स जे आहेत ते मायन्यूट आहेत. त्यांचा आवाज कमी करा. हे जे ॲनिमल्स आहे हे बारीक असतात मायन्यूट आणि फक्त समुद्रामध्ये सापडतात एक्सक्लुसिवली मरीन आहे. याच्यामध्ये 2 mm साईजचे असतात. हे माउथ जे आहे ते व्हेंट्रल साईडला असतं. त्याच्यामध्ये मस्क्युलर फॅरिंग नसतं आणि इंटेस्टाईन पण नसतं. असिलाची जी ऑर्डर आहे याच्यामध्ये जे प्राणी असतात ह्या असिलामध्ये माउथला मस्क्युलर फॅरिंग्स नसतं आणि इंटेस्टाईन पण नसते. माउथ याच्यामध्ये मोस्टली फ्री लिव्हिंग ॲनिमल्स असतात. हे दगडांच्या खाली सापडतात किंवा शेवाळावरती असतात किंवा गाऱ्याच्यामध्ये असतात. गाऱ्यात असतात. गाऱ्यात गारा म्हणजे चिखल. चिखलात असतात. काही असिलाचे जे ॲनिमल्स आहे हे सियरचिनच्या इंटेस्टाईनमध्ये असतात किंवा सी ककुंबरच्या इंटेस्टाईनमध्ये असतात. याचं एक्झाम्पल आहे कन्व्होलुटा किंवा एक्टोकोडाई. नंतर ऑर्डर सेकंड रॅबडोसिला. हे ॲनिमल्स स्मॉल असतात. याच्यामध्ये 3 mm साईज असते. यांची फॅरिंग्ज ही सिम्पल असते. याच्यावरती सॅक लाईक इंटेस्टाईन असते. याच्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया असतात. एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणजे प्रोटोनेफ्रिडिया याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये 1 ते 2 गोनॅड्स असतात आणि योक ग्लँड्स असतात. या योक ग्लँड प्रेझेंट असतात किंवा अबसेंट असतात. हे ॲनिमल्स मरीन असतात किंवा फ्रेश वॉटर असतात किंवा टेरेस्ट्रियल असतात. म्हणजे समुद्रात पण सापडतात, गोड्या पाण्यात पण सापडतात आणि जमिनीवर पण सापडतात. फ्री लिव्हिंग पण असतात, मोकळे राहणारे, किंवा कॉमेन्साल पण असतात. कॉमेन्सालचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. कॉमेन्सालिझममध्ये 2 किंवा 3 ॲनिमल एकत्र राहत असतात. तर एका ॲनिमलपासून दुसऱ्या ॲनिमलला नफाही नसतो आणि तोटाही नसतो आणि दुसऱ्या ॲनिमलपासून पहिल्या ॲनिमलला नफाही नसतो आणि तोटाही नसतो. असे जे एकत्र राहणारे ॲनिमल्स असतात त्यांना म्हणतात कॉमेन्साल. आणि पॅरासायटिक म्हणजे काय? तर पॅरासायटिक ॲनिमल्सपासून एका ॲनिमलपासून दुसऱ्या ॲनिमलला तोटा होत असतो आणि दुसऱ्या ॲनिमलपासून पहिल्या ॲनिमलला फायदा होत असतो. ओके. सो एकाला तोटा होतो आणि एकाला फायदा होतो. तर तोटा ज्याला होतो तो असतो होस्ट आणि ज्याला फायदा होतो तो असतो पॅरासाइट. तर ही पॅरासाइटिक असोसिएशन आहे. सो याचं एक्झाम्पल आहे स्टेनोस्टोमम किंवा मेसोस्टोमा. असे हे ऑर्डर सेकंडचे एक्झाम्पल्स आहेत. नाव तिसरी ऑर्डर ॲलोसिला. याच्यामध्ये इंटेस्टाईन ही स्ट्रेट असते किंवा ब्रँचड पण असू शकते. फॅरिंग्ज यांचं सिम्पल असतं, बल्बज असतं किंवा प्लिकेट असतं. प्रोटोनेफ्रिडिया हे पेयर्ड असतात किंवा युजली ब्रँचड असतात. मोस्टली मरीन ॲनिमल्स असतात. हे लिटोरलमध्ये कॉमन असतात, सँडमध्ये आणि मडमध्ये पण असतात. काही जे आहेत ते फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. याचं एक्झाम्पल आहे प्रोरिंकस किंवा प्लॅजिओस्टोमम. ओके. नाव ऑर्डर 4 ट्रायक्लाडिडा. हे लार्ज असतात. याच्यामध्ये 2 ते 60 सेंटीमीटर यांची लांबी असते.
माउथ जे आहे ते मिड व्हेंट्रल साईडला असतं. फॅरिंग्ज जे प्लिकेट असतं किंवा इंटेस्टाईन जी आहे, याच्यामध्ये तीन ब्रांचेस असतात. याच्यामध्ये डायव्हर्टिक्युला असतात. प्रोटोनेफ्रिडिया जे आहे त्याच्यामध्ये लॅटरल नेटवर्क दिसतं. याच्यामध्ये नेफ्रिडिओ पोअर्स असतात, बरेचसे नेफ्रिडिओ पोअर्स असतात. टेस्टीस ज्या आहेत त्या भरपूर असतात त्याच्यामध्ये, किंवा दोन ओव्हरीज असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये योग ग्लँड पण असतात. याचं एक्झाम्पल आहे डजेशिया किंवा यू प्लॅनेरिया. ओके, सो ही झाली चौथी ऑर्डर ट्रायक्लाडिडा. याचे एक्झाम्पल आहे डजेशिया किंवा यू प्लॅनेरिया. हे ॲनिमल्स यू प्लॅनेरिया डजेशिया आपल्याकडे आहेत स्पेसिमेन, तुम्ही पाहू शकता प्रॅक्टिकलच्या वेळेस. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे दाखवलं जाते. नऊ ऑर्डर फाईव्ह पॉलिक्लाडिडा. याच्यामध्ये मॉडरेट साईजचे ॲनिमल्स असतात. 2 ते 20 mm यांची लांबी असते. फॅरिंग्ज यांचं प्लिकेट असतं आणि इंटेस्टाईन जी आहे ती हायली ब्रँचड असते. हे मरीन ॲनिमल्स आहेत, यांच्यामध्ये बॉटम ड्वेलर्स ॲनिमल्स सापडतात. लिटोरल झोनमध्ये सापडतात. याचं एक्झाम्पल आहे लेप्टोप्लाना आणि प्लॅनोसेरा पॉलिक्लाडिडामध्ये. नंतर क्लास सेकंड ट्रिमॅटोडा. याच्यामध्ये एक्टो किंवा एंडोपॅरासाइट फ्लॅटवॉर्म्स असतात किंवा फ्लुक्स असतात. फ्लुक्स म्हणजे याच्यामध्ये फक्त पॅरासाइटच आहे, फ्री लिव्हिंग कोणीच नाही आहे. दुसऱ्या ॲनिमलवरती ते जगत असतात हे पॅरासाइट. एक्टोपॅरासाइट हे बाहेरच्या बाजूला असतात आणि एंडोपॅरासाइट हे बॉडीच्या आतमध्ये असतात, होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये असतात. यांना फ्ल्यूक असं म्हणतात, फ्लॅटवॉर्म्स आहेत म्हणून फ्लूक म्हणतात यांना. त्यांची बॉडी अनसेगमेंटेड असते, सेगमेंट नसतात. डॉर्सो वेंट्रली एकदम चपटी असते, पानासारखी दिसते यांची बॉडी. अटॅचमेंटसाठी यांच्यावरती सकर्स असतात किंवा हुक्स असतात. ॲलिमेंटरी कॅनाल जो आहे तर याच्यामध्ये अँटेरियर माउथ असतो आणि सिम्पल फॅरिंग्ज असतं यांचं. एकदम डेव्हलपमेंट डायरेक्ट असते. एक्टोपॅरासाइट्समध्ये डायरेक्ट डेव्हलपमेंट आहे आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट एंडोपॅरासाइटमध्ये दिसतात. याच्यामध्ये अल्टरनेशन ऑफ होस्ट पण असतं, म्हणजे दोन होस्टमध्ये यांचा लाईफ सायकल पूर्ण होतो. एका होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये जातात, दुसऱ्या होस्टमधून पहिल्या होस्टमध्ये येतात, पहिल्या होस्टमधून दुसऱ्या होस्टमध्ये जातात. असं यांचं चालू असतं. यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते खालीलप्रमाणे ऑर्डर्समध्ये होतं. ट्रिमॅटोडाच्या ऑर्डर, पहिली ऑर्डर मोनोजिनिया. हे एक्टोपॅरासाइट आहे, बाहेर राहतात, होस्टच्या बॉडीच्या बाहेर राहतात. कोल्ड ब्लडेड ॲक्वॅटिक व्हर्टिब्रेट्समध्ये हे पॅरासाइट दिसतात. यांना पोस्टेरियर ॲडेझिव्ह ऑर्गन असतं, त्याच्यावरती सकर असतात, त्याला हुक्स असतात किंवा स्पाइन्स असतात. एक्सक्रिटरी पोअर्स हे दोन असतात त्याच्यामध्ये आणि अँटेरियरली डॉर्सल साईडला हे असतात. लाईफ सायकल यांचं कम्प्लीट असतं, सिंगल होस्टमध्ये लाईफ सायकल कम्प्लीट होतं. आणि मोनोजेनेटिक पॅरासाइट आहेत हे, एकाच होस्टमध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करतात म्हणून त्यांना मोनोजेनेटिक असं म्हटलं आहे. फ्री लिव्हिंग सिलिएटेड लार्व्हा याच्यामध्ये असते, याला ऑन्कोमिरॅसिडियम असं म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे गायरोडक्टायलस किंवा पॉलिस्टोमा. मोनोजिनिया ऑर्डरमध्ये हे दोन ॲनिमल्स गायरोडक्टायलस आणि पॉलिस्टोमा एक्झाम्पल आहे. नाव सेकंड ऑर्डर डायजेनिया. डायजेनियामध्ये मोस्टली एंडोपॅरासाइट्स आहेत व्हर्टेब्रेट्समध्ये आणि इनव्हर्टेब्रेट्समध्ये. त्याच्यावरती दोन सकर्स असतात, ओरल आणि ॲसेटॅबुलम असे दोन असतात. याला हुक्स नसतात. एक्सक्रिटरी पोअर हे सिंगल असतात, पोस्टेरियर एंडला असतात एक्सक्रिटरी पोअर. लाईफ सायकल यांचं कॉम्प्लिकेटेड असतं, न्युमरस लार्वल स्टेजेसमध्ये यांचं लाईफ सायकल कम्प्लीट होतं. 2 ते 3 इंटरमिजिएट होस्ट असतात त्याच्यामध्ये. लार्वल फॉर्म्स जे आहेत ते असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात,
मेटामॉर्फोसिसच्या अगोदर असेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये दिसतं. याचं एक्झाम्पल आहे बुसेफेलस किंवा फॅसिओला किंवा सिस्टोसोमा. फॅसिओला हेपॅटिका हा फार मोठा लिव्हर फ्ल्यूक याला म्हणतात, खूप मोठा पॅरासाईट आहे याच्यामध्ये सापडतो. ओके, सो सिस्टोसोमा पण याच्यामध्ये दिसतो. नाव ऑर्डर 3 ऑस्पिडोगॅस्ट्रिया ही ट्रिमॅटोडाची तिसरी ऑर्डर आहे. याच्यामध्ये ओरल सकर अब्सेंट असतं, लार्ज व्हेंट्रल सकर फक्त याच्यामध्ये असतं, आणि हे सेव्हरल सकर्समध्ये याचं रूपांतर म्हणजे सेव्हरल सकर्स याच्यामध्ये दिसतात. याचे व्हेंट्रल सकरचं रूपांतर बरेचसे सब डिव्हिजन झालेले असते आणि बरेचसे सकर्स असतात त्याच्यामध्ये, पण त्या सकर्सना हुक्स नसतात. एंडोपॅरासाइट्स जे आहेत हे गटमध्ये सापडतात, फिशेसच्या गटमध्ये किंवा रेप्टाईल्सच्या गटमध्ये सापडतात. हे याचं एक्झाम्पल आहे ऑस्पिडोगॅस्टर किंवा कोटिलॅप्सिस. सो ही झाली तिसरी ऑर्डर ऑस्पिडोगॅस्ट्रिया, ट्रिमॅटोडाची तिसरी ऑर्डर आहे, क्लास ट्रिमॅटोडाची तिसरी ऑर्डर आहे. नाव चौथी ऑर्डर सिस्टोडा. हे तीन तीन सारखं नाही, क्लास तिसरा आता, ऑर्डर तीनच आहे याच्यामध्ये, ट्रिमॅटोडामध्ये तीनच ऑर्डर आहे. नाव क्लास तिसरा सिस्टोडा, याच्यामध्ये एंडोपॅरासाइट असतात किंवा फ्लॅटवर्म्स असतात, याला टेपवर्म्स असं म्हणतात. बॉडी सेगमेंटेड असते, इलॉंगेट असते, फ्लॅट किंवा रिबन लाईक असते. याच्यामध्ये तीन पार्ट्स असतात, स्कोलेक्स म्हणजे हेड, नेक आणि प्रोग्लॉटेड. स्कोलेक्समध्ये सकर्स असतात किंवा हुक्स असतात किंवा दोन्ही असतात. अलिमेंटरी कॅनाल अब्सेन्स असतो याच्यामध्ये आणि सेन्स ऑर्गन पण अब्सेन्स असतो. प्रोग्लॉटेड याच्यामध्ये मेल आणि फिमेल ऑर्गनचं ओपनिंग असतं. लाईफ सायकल याचं कॉम्प्लिकेटेड असतं, एक किंवा जास्त इंटरमिजिएट होस्ट असतं याच्यामध्ये. दोन सब क्लासेस असतात सिस्टोडामध्ये. नाव पहिला सब क्लास एक सिस्टोडारिया. बॉडी याची अनसेगमेंटेड असते किंवा लीफ लाईक असते, स्कॉलेक्स याच्यामध्ये नसतं, स्ट्रॉबीला पण नसतं. फक्त मोनोसियस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते, फक्त एकच वन सेट असतो फक्त. याच्या दोन ऑर्डर आहे सिस्टोडारियाच्या. पहिली ॲम्फिलिनिडिया, याच्यामध्ये सकर अब्सेंट असतात आणि फॅरिंग्ज जी आहे ती प्रोट्रुसिबल फॅरिंग्ज आहे, म्हणजे आतमध्ये बाहेर काढता येतं. मेल जनायटल पोअर्स नंतर भजायना जी असते ती पोस्टेरियरली सिच्युएटेड असते. युटेरस याची क्वाइल्ड असते. एंडोपॅरासाइट आहे हे सिलोममध्ये सापडतात, प्रिमिटिव्ह फिशेसच्या सिलोममध्ये हे पॅरासाइट सापडतात. याचं एक्झाम्पल आहे ॲम्फिलिना. नाव सेकंड ऑर्डर गायरोकॉटिलिडा, गायरोकॉटिलिडिया. याच्यामध्ये अँटेरियर सकर असतं आणि पोस्टेरियर रोसेट शेप ॲधेसिव्ह ऑर्गन असतं. हे एंडोपॅरासाइट्स आहे, शिमेरॉइड फिशेसमध्ये सापडतात. याचं एक्झाम्पल आहे गायरोकॉटाइल. याचा सबक्लास 2 यू सिस्टोडा. याची बॉडी लॉंग असते, रिबन शेप असते आणि स्कॉलेक्स, नेक आणि स्ट्रॉबिला याच्यामध्ये त्यांच्या तीन भाग पडलेले असतात. याच्यावरती बरेचसे प्रोग्लॉटिड्स दिसतात. प्रोग्लॉटिड म्हणजे एका सेगमेंटचं नाव आहे, बॉडीच्या एका सेगमेंटचं नाव आहे प्रोग्लॉटेड. मोस्टली न्युमरस सेट्स दिसतात मोनोशियस रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे. याच्यामध्ये लार्वल स्टेज जी असते त्याच्यामध्ये 6 हुक असतं याला. याच्या दोन ऑर्डर पडतात. पहिली ऑर्डर प्रोटिओसेफॅलिडा, याच्यामध्ये स्कॉलेक्स जी आहे त्याच्यावरती 4 कप शेप्ड सकर्स दिसतात. ओव्हरी याची बायलोब्ड असते, दोन लोब असतात तिला ओव्हरीला. नंतर ती ओव्हरी ब्रँच असते म्हणजे फांद्या फांद्या असतात त्याला ओव्हरीला. युटेरस असतं त्याच्यामध्ये, स्कॅटरिया आणि व्हिलारिया असतात त्याच्यामध्ये. पॅरासायटिक फाउंड म्हणजे हे पॅरासायटिक आहेत, हे फ्रेश वॉटर फिशेसमध्ये सापडतात किंवा
उभयचर प्राण्यांमध्ये सापडतात, म्हणजे ॲम्फिबियनमध्ये किंवा रेप्टाईल्समध्ये पण सापडतात, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पण सापडतात. याचं एक्झाम्पल आहे प्रोटिओसेफॅलस किंवा ऑफिओटेनिया. नाउ ऑर्डर सेकंड सब क्लास यू सिस्टोडा मधली ऑर्डर दुसरी टेट्राफायलिडिया. याच्यामध्ये स्कॉलेक्समध्ये तीन लीफ लाईक बोथरिया असतात, टेस्टीज या अँटेरियर साईडला असतात किंवा ओव्हरीज असतात, आणि त्याच्यामध्ये व्हॅटिलाईन ग्लँड ही स्कॅटर्ड असते. ही इंटेस्टाईनमध्ये सापडतात. हे इलास्मोब्रँक फिशेसच्या इंटेस्टाईनमध्ये हे ॲनिमल सापडतात. याचं एक्झाम्पल आहे फायलोबोथ्रियम. ऑर्डर तीन आहे याची डिस्क्युलिसेपिटिडिया. स्कॉलेक्स याच्यामध्ये लार्ज कुशन लाईक असतं अँटेरियर एंडला. एंडोपॅरासाइट्स असतात हे सेलॅची नावाच्या फिशेसमध्ये एंडोपॅरासाइट असतात. हे यांचं एक्झाम्पल डिस्क्युलायसेप्स असतात. नाउ ऑर्डर फोर लेकॅनिसेफॅलोडिया. याची स्कॉलेक्स जी आहे ती ट्रान्सवर्स ग्रूवने डिवाइड झालेली असते. याच्यामध्ये अप्पर डिस्क लाईक एक एंड असतं आणि लोअर एंड जे त्याला चार सकर्स असतात. व्हायटेलारिया वरती दोन लॅटरल बँड असतात. इंटेस्टिनल पॅरासाइट्स जे आहेत हे इलास्मोब्रँक फिशेसचे इंटेस्टिनल पॅरासाइट आहेत. हे जे ॲनिमल्स आहे ल्युकॅनिसेफॅलॉइडिया ऑर्डरमधले हे इलास्मोब्रँक फिशेसमध्ये च्या इंटेस्टाईनमध्ये राहतात. इलास्मोब्रँक फिशेसच्या इंटेस्टाईनमध्ये राहतात आणि तिथून ते त्यांचं अन्न खातात, त्या फिशचं अन्न खातात. याचं एक्झाम्पल आहे लेकॅनिसेफॅलम किंवा टेट्रागोनोसेफॅलम. नाउ ऑर्डर फाईव्ह ही आहे सुडोफायलिडिया. याच्यामध्ये स्कॉलेक्स असते, दोन ते सहा बोथरिया असतात स्कॉलेक्सवरती. बऱ्याचशा टेस्टीज याच्यामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये बायलोब्ड ओव्हरी असते आणि फॉलिक्युलर व्हायटेलेरिया असतो याच्यामध्ये. फॉलिक्युलर व्हायटेलारिया याच्यामध्ये पॅरासायटिक फ्रेश वॉटर फिशेस सापडतात. याचं एक्झाम्पल आहे डायबोथ्रीसेफॅलस, हॅप्लोब्रोथ्रियम. हे दोन एक्झाम्पल आहे सुडोफायलिडियामध्ये. ट्रिपॅनोरिंका ऑर्डर सहावी आहे ही ट्रिपॅनोरिंका. याच्यामध्ये स्कोलॅक्स जी आहे त्यात दोन ते चार ब्रोथ्रिया असतात आणि चार स्पायनी टेंटॅकल्स असतात. व्हायटेलारिया ही कंटिन्युअस लेअर आहे. कॉर्टिकल पॅरेनकायमामध्ये लेअर ही कंटिन्युअस सापडते. पॅरासायटिक इलास्मोब्रँक फिशेसमध्ये ही सेम, म्हणजे इलास्मोब्रँकच्या फिशेसमध्ये हे ॲनिमल पॅरासाइट असतात. याचं एक्झाम्पल आहे टेट्रारिंकस. टेट्रारिंकस हा त्याचं एक्झाम्पल आहे ट्रिपॅनोरिंका ऑर्डरचं एक्झाम्पल. नऊ सातवी ऑर्डर आता सायक्लोफायलिडिया. याच्यामध्ये स्कोलेक्स असते, चार लार्ज डीप सकर असतात, त्या सकर्सना हुक्स असतात. ॲम्फिबियनमध्ये म्हणजे उभयचर प्राण्यांमध्ये किंवा रेप्टाईल्समध्ये म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये बर्ड्स किंवा मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये हे पॅरासाइट सापडतात. याचं एक्झाम्पल आहे टेनिया. फार मोठा ॲनिमल आहे हा टेनिया सोलियम. याची ऑर्डर आहे सायक्लोफायडिया फायलिडिया. सायक्लोफायलिडिया टेनिया आणि इचिनोकोकस हे दोन या ऑर्डरमध्ये ॲनिमल एक्झाम्पल आहेत. नऊ ऑर्डर आठवी ही ऑर्डर आहे अपोरिडिया. याच्यामध्ये स्कॉलेक्स म्हणजे हेडचं नाव आहे स्कॉलेक्स. स्कॉलेक्स त्याला चार सकर्स असतात
आणि आर्म्ड रोस्टर लांब असतं, एक्सटर्नल सेगमेंटेशन अपसेंट असतं त्याच्यामध्ये, वॅटिलारिया अपसेंट असते किंवा प्रेझेंट असते, सेक्स डक्ट असते त्याला जनायटल अपर्चर म्हणजे जनायटल पोअर असतं ते अपसेंट असतं, सेक्स डक्ट आणि जनायटल अपर्चर अपसेंट असतं या ॲनिमलमध्ये, वॅटिलेरिया पण अपसेंट असते किंवा काहींमध्ये प्रेझेंट असते. हे पक्ष्यांमध्ये पॅरासाइट सापडतात अपोरिडियाचे ॲनिमल. याचं एक्झाम्पल आहे निमॅटोपॅराटेनिया आणि गॅस्ट्रोटेनिया. नाव ऑर्डर 9 निप्पोटेनिडिया, याच्यामध्ये स्कॉलेक्स अपसेंट आहे पण वेल डेव्हलप्ड टर्मिनल सकार असतं, त्याच्यामध्ये काही प्रोग्रॉटिड्स दिसतात आणि व्हायटलारिया दिसतात. हे पॅरासाइट आहे फ्रेश वॉटर फिशेसमध्ये, जपानमध्ये जे फ्रेश वॉटर फिशेस आहे त्या फिशेसमध्ये हे पॅरासाइट सापडतात हे ॲनिमल्स. याचं एक्झाम्पल आहे निप्पोटेनिया किंवा अमुरोटेनिया. नाव 10वी ऑर्डर हे कार्योफायलिडिया, हे 10व्या ऑर्डरचं नाव आहे. याच्यामध्ये स्कॉलेक्स ही विदाऊट ट्रू सकर असते, म्हणजे त्याच्यामध्ये खरोखर सकर नसतात किंवा बोथरिया नसतात, ट्रू सकर नसतात त्याच्यामध्ये. याचे जे एग्ज आहे हे नॉन एम्ब्रियोनेटेड आहे, जेव्हा ते एग दिले जातात अंडे दिले जातात त्यावेळेस ते नॉन एम्ब्रियोनेटेड असतात. हे फिशेसमध्ये पॅरासाइट सापडतात कॅरिओफायलियस आणि आर्चिजिटस, असं यांचे एक्झाम्पल आहे, दोन एक्झाम्पल आहे कॅरिओफायलिडिया ऑर्डरचे. नाव 11वी ऑर्डर स्पाथिओबोथ्रिडा, याच्यामध्ये स्कॉलेक्स ही ट्रू सकर्स किंवा बोथरियापासून असते, याच्या टेस्टीज ज्या आहेत त्या मेड्युलरी आहेत किंवा मेडियन ओव्हरी असते याच्यामध्ये. प्रिमेटिव्ह फिशेसमध्ये हे पॅरासाइट सापडतात, याचं एक्झाम्पल आहे स्पॅथॅबोथ्रियम. सो अशा रीतीने आपण याच्यामध्ये 10 ऑर्डर पाहिल्या. सिस्टोडारियामध्ये 10 ऑर्डर आहे, क्लास सिस्टोडामध्ये पहिला सबक्लास आहे सिस्टोराडिया, याच्यामध्ये दोन ऑर्डर आहे. पहिल्या सबक्लासमध्ये सिस्टोराडियामध्ये दोन ऑर्डर आहे, नंतर सबक्लास दुसरा यू सिस्टेडॉ, याच्यामध्ये 10-11 याच्यामध्ये दुसऱ्या सबक्लासमध्ये यू सिस्टोडामध्ये हे 10-11 ऑर्डर आहेत. सो आपण असं हे प्लॅटी हेल्मॅन्थिसचं क्लासिफिकेशन आणि त्यांचे प्रत्येकाचे कॅरेक्टर बघितले आपण हे. ओके, नाव आता आपण लाईफ हिस्ट्री ऑफ टेनिया सोलियम पाहणार आहोत. प्लॅटी हेल्मॅन्थिसचा हा फार मोठा प्रसिद्ध असा एक्झाम्पल आहे टेनिया सोलियम, म्हणजे टेपवर्म, म्हणजे चपटे कृमी. तर हे टेनिया सोलियम ॲक्च्युली याला म्हणजे एन्डो पॅरासाइट आहे, हा ऑब्लिगेटरी पॅरासाइट आहे. याचा फायलम प्लॅटी हेल्मॅन्थिस आहे, क्लास सिस्टोडा आहे, सबक्लास यू सिस्टोडा आहे, ऑर्डर टेनिओडिया आहे, फॅमिली टेनिडी आहे, जीनस टेनिया आणि स्पेसिस सोलियम. टेनिया सोलियम हा खूप मोठा सिस्टोड पॅरासाइट आहे, याला पोर्क टेपवर्म असं पण म्हणतात, म्हणजे डुकराच्या मध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो, डुकरामध्ये असतो हा. पोर्क हे डुकराच्या मांसाला म्हणतात. जर समजा अर्धवट शिजवलेलं डुकराचं मांस खाल्लं तर आपल्या पोटामध्ये टेनिया सोलियम जातो, सो त्याच्यावरून त्याला नाव पडलंय पोर्क टेपवर्म. पोर्क हे डुकराच्या मांसाला पोर्क म्हणतात. कॉस्मोपॉलिटन ॲनिमल आहे हा, सगळ्या जगामध्ये सापडतो, जगातल्या कुठल्याही पार्टमध्ये हा सापडतो. ज्या ठिकाणी डुकरं पाळले जातात आणि डुकरं खाल्ले जातात तिथे सगळ्या ठिकाणी हा सापडतो. जी फिगर पहा अशी आहे, हे त्याचं तोंड आहे आणि इतकं लांब असतो तो, असा एकदम असा टेपसारखा असतो, म्हणून त्याला टेपवर्म असं म्हणतात.
हे हुक्स असतात त्याला इथे पुढे, इथे सकर्स आहे, इथे नेक आहे ही, हे स्कोलेक्स म्हणता हेडला, आणि हे इमॅच्युअर सेगमेंट्स आहे, मॅच्युअर सेगमेंट्स आहे की त्याला प्रोग्लॉटिड्स असं म्हणतात, हे स्ट्रोबिला आहे आणि हे ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिड्स आहे. ग्रॅव्हिड म्हणजे याच्यापासून दुसरा ॲनिमल बनतो. नाव टेनिया सोलियमचं लाईफ सायकल. इन्फेक्शन जे टेनिया सोलियमचं जर समजा आपल्याला झालं, खूप मोठ्या प्रमाणावरती जर आपल्याला इन्फेक्शन त्याचं झालं, तर तो जो रोग होतो त्या रोगाला म्हणतात टेनियासिस. हा डायजेनिक एंडोपॅरासाइट आहे, म्हणजे दोन होस्टमध्ये याचं लाईफ सायकल कम्प्लीट होतं म्हणून याला डायजेनेटिक म्हणतात, आणि हा बॉडीच्या आतमध्ये राहतो म्हणून याला एंडोपॅरासाइट म्हणतात. ओके, याचा प्रायमरी होस्ट आहे ह्युमन बीइंग. तो कंटॅमिनेटेड मांसामधून या माणसाला याचं इन्फेक्शन होतं. आणि याचा सेकंडरी होस्ट जो आहे तो डुक्कर आहे. तर माणसामधून याचे अंडे जे आहे ते डुकरामध्ये जातात, माणसामधून याचे अंडे जे आहे ते एन्व्हायरमेंटमध्ये जातात आणि तिथे ते डुकराकडून खाल्ले जातात ते अंडे. आणि मग स्कोलॅक्सने ते इंटेस्टिनल म्युकोसाला चिकटलेले असतात ह्युमनच्या, बाकीची बॉडी त्यांची फ्री असते, आतमध्ये फ्री बॉडी असते. याच्या ज्या इन्फेक्टिंग स्टेजेस आहे ह्युमनमध्ये, तर लार्वल स्टेज इन्फेक्टिव्ह असते ह्युमनला. त्या लार्वाला म्हणतात सिस्टी सर्कस लार्वा. जेव्हा आपण अर्धवट पचवलेलं, अर्धवट शिजवलेलं मांस खातो, त्यावेळेस ती सिस्टी सर्कस लार्वा आपल्या पोटामध्ये जाते. ओव्हल शेपची असते, इन्व्हर्टेड स्कोलॅक्स असतं त्याच्यामध्ये, त्याला प्रोटोस्कोलॅक्स असं म्हणतात. सिस्टी सर्कस जी आहे ती ॲक्टिव्ह होते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यावरती ॲक्टिव्ह होते ती. आणि ते स्कोलॅक्स जे, त्याचा उपयोग अँकरसारखा होतो, इंटेस्टिनल वॉलला ती चिकटते, तिथे ग्रो होते म्हणजे वाढते, न्यूट्रियंट्स तिथे तिला मिळतात, सराउंडिंगमधून तिला अन्न मिळतं, त्या अन्नावरती ती वाढते. स्ट्रॉबिला त्याच्या वाढतात, लांबी वाढते स्ट्रॉबिलाची. न्यू प्रोग्लॉटिड्स जे ते त्याच्यामध्ये तयार होत असतात, नेकवरती न्यू प्रोग्लॉटिड्स तयार होत असतात. आणि मग तो अशा प्रकारे अडल्टमध्ये, सिस्टी सर्कस लार्वाचं रूपांतर अडल्टमध्ये होतं साधारणपणे 10 ते 12 आठवड्यांनी. इनिशियल इन्फेक्शन झालं सिस्टी सर्कस लार्वाचं की 10 ते 12 आठवड्यांनी त्या सिस्टी सर्कस लार्वाचं रूपांतर अडल्टमध्ये होतं. टेनिया सोलियम हा हर्माफ्रोडाइट आहे, म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गन हे एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात. याचं रिप्रोडक्शन सेल्फ फर्टिलायझेशनने होतं किंवा क्रॉस फर्टिलायझेशनने होतं. गॅमिट्स जे आहेत ते दोन प्रोग्लॉटिड्समध्ये एक्सचेंज केले जातात, स्पर्मॅटोझुआ फ्यूज होतात ओव्हामध्ये आणि फर्टिलायझेशन डक्ट जी आहे त्या फर्टिलायझेशन डक्टमध्ये हे ओव्हा फर्टिलाइज होतात, झायगोट तयार होतो. झायगोटमध्ये होलोब्लास्टिक आणि अनइक्वल क्लिव्हेज होते, त्याच्यामध्ये 3 सेल प्रकार तयार होतात. स्मॉल जे असतात त्यांना मायक्रोमियर्स म्हणतात, मेडियम जे असतात ते मेसोमियर्स असतात आणि मोठे जे असतात ते मेगामियर्स असतात. मायक्रोमियर जे त्याचा मोरुला बनतो, मेसोमियर्स जे आहेत ते डेव्हलप होऊन रेडियली त्याच्यावरती स्ट्रायटेड इनर एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन तयार होतं, नंतर एम्ब्रियो फोर तयार होतो. मेगामियर्स जे आहेत ते त्याच्यापासून सिन्शियल लेयर्स बनतात, याला आउटर एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन असं म्हणतात. मग त्या मोरुलाचं ट्रान्सफॉर्मेशन 6 हुकड एम्ब्रियोमध्ये होतं, त्याला अंकोस्फिअर असं पण म्हणतात किंवा हेक्झाकांथ लार्वा असंही म्हणतात. सिंगल ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिड असतं याच्यामध्ये, त्यात 50,000 एम्ब्रियोनेटेड एग्ज असतात एका सिंगल ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिडमध्ये. 50,000 एम्ब्रियोनेटेड एग्ज असतात. हे जे ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिड आहे ज्याच्यामध्ये अंडे असतात, असं ग्रॅव्हिड प्रोग्लॉटिड हे फुटतं इंटेस्टाईनमध्ये,
आणि ते सगळे अंडे जे आहे ते फिसेसमध्ये बाहेर पडतात. ओके, आणि मग ते अंडे जे आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये पसरतात, पेरिस्टाल्टिक मुवमेंटने ते बाहेर पडतात आणि साधारणपणे 2 महिने ते अंडे जिवंत राहू शकतात. बाहेरच्या आउटर एन्व्हायरमेंटमध्ये 2 महिने ते अंडे जिवंत राहतात. मग तिथे डुक्कर जे ते एग्स जे आहेत ते ह्युमन फिसेसमधले एग्स खातो आणि मग त्या डुकराला त्यांचं इन्फेक्शन होतं किंवा त्याच्यापासून व्हेजिटेबलचं कंटॅमिनेशन होतं ह्युमन एक्सक्रिटामुळे. आणि एम्ब्रियोनेटेड एग्स जे आहेत ते इंटेस्टाईनमध्ये जातात, त्यापासून लार्व्ही हॅच होते, मोटाईल ऑन्कोस्पियर हॅच होतो. इंटेस्टाईनमध्ये एम्ब्रियॉनिक आणि बेसमेंट मेम्ब्रेन्स जे आहेत ते रिमूव्ह होतात एन्झायमॅटिक ॲक्शनमुळे. एम्ब्रियॉनिक बेसमेंट मेम्ब्रेन रिमूव्ह होतं पेप्सिनच्या ॲक्शनमुळे, ते एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन जे आहे ते रिमूव्ह होतं. आणि हुकमुळे ते ऑन्कोस्पियर्स जे आहेत ते इंटेस्टिनल वॉलला चिकटतात. नाव ते इंटेस्टिनल वॉलच्या जी म्युकोसा असतात त्याच्यामध्ये घुसतात, तिथून ते रक्तात जातात, रक्तामधून लिम्फॅटिक वेसलमध्ये जातात. मग ते सर्क्युलेटरी सिस्टीममधून वाहत वाहत जातात, वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये फिरत राहतात. जे जिवंत राहिलेले ऑन्कोस्पियर्स असतात ते स्ट्रायटेड मसल्समध्ये मायग्रेट करतात किंवा ब्रेनमध्ये सुद्धा मायग्रेट करतात, लिव्हरमध्ये मायग्रेट करतात किंवा दुसऱ्या टिश्यूमध्ये पण मायग्रेट करतात. तिथे ते सेटल होतात आणि त्याच्यापासून सिस्ट तयार होते, याला म्हणतात सिस्टीसारखी. ही जी सिस्टीसारखस लार्वा आहे ही स्पेरिकल असते आणि साधारणपणे 1 ते 2 सेंटीमीटर डायमीटर असते याची. त्याच्यामध्ये इन्व्हॅजिनेटेड प्रोटोस्कोलॅक्स असतं. ही सिस्टीसारखी जी आहे ती 70 दिवसामध्ये तयार होते. अंडे पोटात गेल्यानंतर 70 दिवसामध्ये सिस्टीसारखी लार्वी तयार होते. आणि हिचं 1 वर्षभर वाढ जी आहे ती चालू राहते. सो हे जे आपण लाईफ सायकल पाहिलं, सिस्टीसारखीस लार्वासपासून सुरुवात केली, सिस्टीसारखीस लार्वापर्यंत आपण परत आलो. हे जे लाईफ सायकल पाहिलं, हे टेनिया सोलियमचं लाईफ सायकल इथे फिगरमध्ये दाखवलंय. आता बघा, ह्युमनच्या इंटेस्टाईनमध्ये ही सिस्टीसारखी लार्वी गेलेली आहे. ही सिस्टीसारखी लार्वीला इन्व्हॅजिनेटेड स्कोलॅक्स आहे. मग हे स्कोलॅक्स बाहेर पडलं, इंटेस्टिनल वॉलला ही चिकटली आणि मग तिथे याचा हा असा टेपवर्म बनला. या टेपवर्मचं हे ग्रॅव्हिड प्लोग्रॉटिड जे याच्यातनं अंडे बाहेर पडले. हे ब्रांचड युटेरस आहे, त्याच्यामध्ये अंडे भरलेले आहे सगळे. आणि मग हे सगळे अंडे जे आहे ते एनसिस्टेड हेक्झाकांथ लार्वी जी आहे ती डुकरामध्ये गेली. ही हेक्झाकांथ लार्वा आहे, याच्यामध्ये 6 हुक दिसत आहे म्हणून तिला हेक्झाकांथ म्हटलंय. हे इथे 6 हुक दिसत आहे, ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेलं आहे त्या डुकरामध्ये. नंतर त्या डुकराच्या मसल्समध्ये हे दिसत आहे सिस्टीसारखी इन द सरफेस व्ह्यू. हे मसल्स आहे सगळे, या मसल्समध्ये दिसत आहे. आणि मग हे मसल्स तिथून जे आहे ते त्या डुकराच्या मांसामधून मग हे परत ह्युमन बिईंगमध्ये गेले खाल्ल्यामुळे. किंवा व्हेजिटेबल्समध्ये हे एग्स जे आहेत हे एग्स व्हेजिटेबल्समध्ये जातात आणि ते व्हेजिटेबल परत माणूस खातो त्यावेळेस ते माणसामध्ये जातात. सो अशा रीतीने हे टेनिया सोलियमचं लाईफ सायकल आहे. सो इथे आपण तुमचं जे युनिट 4 आहे ते युनिट 4 पण संपवलं. नेक्स्ट जे तुमचं युनिट 5 ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया, इथे थांबूया. ठीक आहे, ओके, बाय.